मित्रांनो, मार्केटमध्ये काही ना काही नवीन इव्हेंट आला ना की प्रत्येकाचं लक्ष असतं की आता कुठले सेक्टर्स पळणार किंवा आता कुठल्या कंपन्यांवर आपण फोकस केला पाहिजे. आता मित्रांनो, मी तुम्हाला का सांगतोय, तर मार्केटमध्ये आपण पाहिलं असेल मागील काही दिवसापूर्वी इलेक्शनचे रिझल्ट आले, त्यानंतर मार्केटमध्ये एक रॅली पाहायला मिळाली. आता इलेक्शन नंतर सध्या सगळ्यांची चर्चा चालू येणार बजेट, या बजेटमध्ये ऍक्च्युली काय काय कंडिशन्स बनतायत याकडे सगळ्यांचा फोकस असणार आहे. कारण ऍक्च्युली ह्या गव्हर्नमेंटचं एक मेन बजेट असेल किंवा जे पहिलंच बजेट असेल आपण असं म्हणू शकतो, आणि इथे कुठल्या सेक्टर्सला फोकस करणार आहे. कारण बरेच जण विचारत होते की आता आम्ही कुठले सेक्टर्सवर फोकस करायचं, कुठल्या स्टॉक्सवर अभ्यास करायचा आहे. हे का सांगतोय, कारण प्रत्येकालाच आता उत्सुकता आहे की ह्या बजेटच्या आधी आणि बजेटच्या नंतर काय काय घडामोडी होत आहेत आणि मॅडम बजेटमध्ये काय सांगताय, तिकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. पण महत्वाचं त्या काय सांगतात त्यापेक्षा त्यांनी सांगितल्यावर कुठल्या सेक्टरमध्ये काय हालचाल होऊ शकते हे आम्ही थोडं ट्रॅक करायचा प्रयत्न करतोय. आणि हे पण तुम्हाला समजलं तर साहजिक तुम्हाला पण सगळ्यांच्या आधी अपॉर्च्युनिटी कॅच करता येतील. तर नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खमकर आज तुमच्याशी चर्चा करणार आहे बजेट विषयी, बजेटच्या आधी आणि बजेटच्या नंतर मार्केटमध्ये कुठल्या सेक्टर्सवर आपण अभ्यास करू शकतो, फोकस करू शकतो, अगदी इन डिटेलमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. कारण काय होतं, अशी महत्वाची माहिती ऑन टाइम तुम्ही मिस करू शकता. मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण बघूया कुठले सेक्टर्स असतील आणि अगदी डिटेलमध्ये मी माहिती सांगायचा प्रयत्न करेल. याच्या आधी जे इंटरिम बजेट झालं त्याच्यामध्ये काय गोष्टी सांगितल्या, इथे काय असेल आणि ॲक्च्युअली एक्सपेक्टेशन्स काय काय आहेत प्रत्येक सेक्टरच्या. साहजिक आहे, जी लोक शेवटपर्यंत ऐकून घेतील सगळा व्हिडिओ त्यांना सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये समजेल. कारण इन डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायचे आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये आपण पहिल्यांदा चेक करूया की मार्केटचे एक्सपेक्टेशन्स काय असतील नॉर्मली. ओके, त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलो मार्केटचे एक्सपेक्टेशन नंतर तर पहिली गोष्ट काय काय असेल एक्सपेक्टेशन्स. ओके, तर साहजिक इन्व्हेस्टर आणि ट्रेडरचा लुक काय असेल याच्यामध्ये, तर एक स्पेशल अनाउन्समेंट किंवा अपॉर्च्युनिटीज एखाद्या सेक्टरला केली जाईल आणि याच्यामध्ये आम्ही अमुक कंपन्यांचे स्टॉक्समध्ये एंट्री करू शकतो. किंवा जर आपण पाहायला गेला असेल याच्यामध्ये, इन्व्हेस्टर्स वेटिंग फॉर बजेट टू इन्क्लूड इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग अँड टॅक्स पॉलिसीज. बजेट म्हणले की टॅक्सवर लक्ष येतं, टॅक्सवर काही ना काही होणार आहे. कारण साहजिक आहे, टॅक्समध्ये जे काय वाढ किंवा कमी केली जाते याचा पण इम्पॅक्ट इकॉनॉमीवर होतो आणि साहजिक आहे आपल्या प्रत्येकावर होणार आहे. त्यामुळे पण त्याच्या रिलेटेड सेक्टर्स पळणार आहेत. आणि महत्वाची गोष्ट, इन्फ्रास्ट्रक्चरवर सध्या मेन फोकस आहे, तिथे किती स्पेंडिंग वाढते. कारण प्रत्येकालाच वाढतंय इन्फ्रा अजून डेव्हलप होतोय का. अजून महत्वाची गोष्ट जर याच्यामध्ये आपण चेक करायला गेलो तर अनालिसिस जर पाहायला गेला असेल तर नॉट मच ग्रेटर इम्पॅक्ट ऑन अलोकेशन ओके विल डन दिस बजेट बिकॉज. आता बऱ्याच जणांना काय वाटतं याच्यामध्ये की हे जे बजेट येत आहे ना ह्याचा काही खूप मोठा इम्पॅक्ट पण नाही पडणार. कारण काय होतं, ह्या गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आता पुढचे डायरेक्टली 5 वर्ष आहेत, पहिल्याच वर्षामध्ये ते काय खूप मोठे अनाउन्समेंट नाहीत करणार. कारण त्यांना माहिती आहे आत्ताच एवढे खर्च केले तर साहजिक आहे पुढच्या वर्षी पण ते सगळं मेंटेन ठेवावं लागतं, वाढ ठेवावी लागते. आणि काय होतं, मोस्टली फिस्कल डिफिशिएट जे असतं ना ते मेंटेन ठेवावं लागतं. आणि खर्च जर मोठे मोठे करायला लागले, इन्कम पण तेवढाच वाढला पाहिजे, आणि तो नाही वाढला तर पुढच्या बजेटवर ताण येतो. त्यामुळे लक्षात ठेवा. तिसरा मुद्दा असा पण महत्वाचा आहे की काही जे तज्ज्ञ मंडळी आहेत ते म्हणतात की हे बजेट काय खूप मोठं खास नसेल, साधं सिम्पल असू शकतं. मग मित्रांनो, नॉर्मली ह्या दोन अपेक्षेत आपल्या सगळ्या ही ऍक्च्युअली याच्यामध्ये फोरकास्ट आहे की याच्यामध्ये काय होऊ शकतं. मग बघूया नॉर्मली मार्केटच्या अपेक्षांना ही लोक कशी पुरून उरतायत. मित्रांनो, याच्यामध्ये आपणाला आता पाहायचंय की एक महत्वाचा डेटा याच्यामध्ये सांगतो, मॉर्गन स्टॅनले. तुम्ही नाव ऐकलं असेल सगळ्यांनी, कारण बजेटच्या आधी यांचे काही अनुमान्स येतात, आकडे येतात, बरेच जण फॉलो करत असतात. त्यांचं म्हणणं याच्यामध्ये की गव्हर्नमेंटचं जे काही एक्सपेक्टेड फिस्कल डिफिशिएंटचं टार्गेट आहे ना ते 5.1% GDP 2025. ओके, आणि हे नॉर्मली त्यांनी इंटरिम बजेटमध्ये ऑलरेडी क्लिअर केलं होतं. आता ह्याच्यात काही खूप मोठा चेंज होणार नाही असं त्यांना वाटतं याच्यामध्ये. ओके, आणि आता अनाउन्समेंट्स कुठे केल्या जाऊ शकतात नॉर्मली, इकडे तुमचा फोकस असणं गरजेचं आहे. म्हणजे पैसा कुठे बनतो, जिथे चांगला पैसा ओतं गव्हर्नमेंट किंवा जिथे नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट केल्या जातात, मग ह्या अपॉर्च्युनिटी तुम्ही कुठे शोधू शकता. पहिली गोष्ट, ॲग्रिकल्चर सेक्टर. स्टार्टअपसाठी गव्हर्नमेंट नक्कीच काही ना काहीतरी करेल, कारण गव्हर्नमेंटला वाटतं इंडियन स्टार्टअप इकोसिस्टीम डेव्हलप होतीये ती अजून स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हाऊसिंग, रेल्वे, ओके ह्याच्यामध्ये आपल्याला अजून स्कोप आहे. डिफेन्स सेक्टर, लॅब ग्रोन डायमंड्सला सध्या जगामध्ये चलती येते, तर गव्हर्नमेंट मला नाही वाटत की हातातली संधी सोडू शकतं. इलेक्ट्रॉनिक सेक्टर, सेमीकंडक्टर्स असेल, एरोस्पेस असेल, इलेक्ट्रिक व्हेकल्स असेल, टेक्सटाईल असेल, फूड प्रोसेसिंग असेल अँड रिन्युएबल एनर्जी असेल. तर मित्रांनो, हे असे काही महत्वाचे सेक्टर असतील ज्याच्यावर गव्हर्नमेंट ऑलरेडी काम करते, त्यातल्या त्यात काही याच्यावर गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढवू शकतं की ज्याचा सारख्याला आपल्याला बेनिफिट होऊ शकतं, असं मॉर्गन स्टॅनलेचं म्हणणं आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट,
काय असेल बरं? तर गोल्डमन सॅक्स याच्यामध्ये काय म्हणतंय, तर हे गजेट जे आहे, बजेट जे असेल याच्यामध्ये, तर ते काय खूप मोठं आकडे किंवा चेंज करणार नसेल. नॉर्मली जे काय फिस्कल नंबर्स आहेत हे काय खूप मोठे होणार नाहीत. पण महत्वाची गोष्ट, गव्हर्नमेंट 2047 आपल्याला जवळपास स्वतंत्र होऊन 100 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि गव्हर्नमेंट याच्यासाठी काही ना काही मोठा प्लॅन करू शकतं. अगदीच जर तुम्ही पाहिलं असेल, मागील काही दिवसामध्ये गव्हर्नमेंटने अनाऊन्समेंट केली की आम्हाला 2047 भारतामध्ये अजून 300 नवीन विमानतळ तयार करायचे आहेत. आता मित्रांनो, ही काही छोटी गोष्ट नाही आहे, याच्यामुळे खूप मोठी इकोसिस्टीम आपली तयार होईल याच्यामध्ये. ओके, बरीच नवीन विमानं लागणार आहेत, कारण तुम्ही जर पाहिलं असेल टाटा असेल, इंडिगो असेल, ह्या कंपनीने अर्थात इंडिया एअरलाईन जो आपण म्हणतो, ओके एअर इंडिया, यांनी खूप मोठे विमानांचे ऑलरेडी ऑर्डर देऊन ठेवलेले आहेत. आता ते काय विनाकारण देणार नाहीत, त्यांना पण माहिती असेल गव्हर्नमेंट कुठे काम करते. गव्हर्नमेंटने पण विनाकारण 300 विमानतळ बनवणार नाहीत, कारण त्यांना माहिती एवढी विमानं जर भारतामध्ये येत आहेत तर त्यांना ऍक्च्युली तेवढी सर्व्हिस पण देता आली पाहिजे. ओके, तर ह्या गोष्टींवर आपण लक्ष ठेवायचंय. आता महत्वाची गोष्ट काय, रुरल इकॉनॉमी, जॉब क्रिएशन थ्रू लेबर इंटेन्सिव्ह, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये हे महत्वाचे जॉब क्रिएट होतील, कारण गव्हर्नमेंट सध्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर मोठ्या प्रमाणात काम करते. एमएसएमईला सपोर्ट करणे, आणि महत्वाची गोष्ट स्किलिंग आणि सर्व्हिसेस जॉब, म्हणजे हे सगळं होत असताना लोक स्किलफुल पण तयार झाली पाहिजेत, याच्यासाठी पण हे ॲक्च्युली या येणाऱ्या बजेटमध्ये चर्चा केली जाऊ शकते असं गोल्डमन सॅक्सचं म्हणणं आहे. आता ह्या दोन मुख्य कंपन्या आहेत किंवा मुख्य संस्था आहेत की जगामध्ये जे काही चालतं याच्यावर लक्ष ठेवून असतात, आणि आपण पण यांना फॉलो करत असतो. ओके, क्लिअर झालं सगळ्यांना आता हे. आता मित्रांनो, याच्यानंतर पुढचा 2 नंबरचा मुद्दा आपण थोडक्यात चेक करूया की असे काही सेक्टर्स आहेत का किंवा जे काही स्टॉक्स आहेत याच्यावर आपल्याला फोकस ठेवणं गरजेचं येणाऱ्या काळामध्ये. तर चला इन डिटेलमध्ये पाहूया आपण असे काही सेक्टर्स असतील, इन डिटेलमध्ये माहिती सांगायचा प्रयत्न करतो. आम्हाला असं वाटतं याच्यामध्ये सुरुवातीला इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरवर आपल्याला थोडा फोकस ठेवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही विचाराल की अरे का वाटतं याच्यामध्ये असं, तर सिम्पली गोष्ट लक्षात ठेवा, एक्सपेक्टेशन जर म्हणायला गेलं याच्यामध्ये, तर मागे जे काही याच्यामध्ये फंड ओतलाय याच्यापेक्षा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाल्यांना वाटतं आम्हाला अजून याच्यामध्ये 10% ॲटलिस्ट मागच्या बजेटपेक्षा वाढ येण्यामध्ये अपेक्षित आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, 3000 किलोमीटरच्या रोडचं कन्स्ट्रक्शन होणं गरजेचं आहे अजून, आणि महत्वाचं ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचं डेव्हलपमेंट अपेक्षित आहे याच्यामध्ये. ओके, तर ह्या आहेत बाजाराच्या अपेक्षा किंवा ह्या सेक्टरच्या अपेक्षा. आणि जर तुम्ही पाहायला गेलं तर डिमांड पण तेवढीच आहे. तुम्ही जर पाहायला गेलं असेल याच्यामध्ये 2025 जवळपास $7 trillion आपली इकॉनॉमी होणं अपेक्षित आहे किंवा झाली पाहिजे, आणि हे जर व्हायचं असेल तर हे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर असेल ना, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट, ग्रो होणं गरजेचं आहे. जे चायनामध्ये ग्रो आधी झालं म्हणून चायना ह्या स्पीडनं पुढे ग्रो झालं, लक्षात ठेवा. ओके, आता लक्षात ठेवा हे सगळं महत्वाचं काय, तर आपली पॉप्युलेशन पण वाढते, इकॉनॉमी पण तेवढी स्टेबल होती आहे. आणखीन महत्वाची गोष्ट असेल तर मागचं अलोकेशन किती झालेलं आहे याच्यामध्ये, तर जवळपास 11.1 लाख कोटीची जवळपास इन्व्हेस्टमेंट आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आत्तापर्यंतची गव्हर्नमेंटची, आणि ही जवळपास 11% वाढली होती मागच्यापेक्षा. ओके, तर ही साहजिक यांना वाटतं अजून याच्यामध्ये 10% आम्हाला वाढ करून द्यावी, कारण त्याशिवाय हे डेव्हलप होणार नाही, कारण खर्चिक सेक्टर आहे. क्लिअर. आता याच्यामध्ये कंपन्या कुठल्या येतात, नॉर्मली थोडक्यामध्ये जर पाहिलं गेलं असेल तर मेजर प्लेयर्स आहेत त्याच्यामध्ये, DLF असेल, LNT असेल, ओके इरकॉन असेल. आता मित्रांनो, याचा अर्थ काय, लगेच स्टॉक घ्यायचे का नाही, हा कुठल्याही खरेदी विक्रीचा सल्ला नाही आहे. एक आयडिया यावी की कुठल्या कंपन्या सेक्टरमध्ये येतात, तुम्ही तुमच्या फंडामेंटल अनालिसिसमध्ये जाऊन ह्याच्या रिलेटेड अजून पण पेअर्स कंपन्या शोधू शकता. म्हणजे काय, ह्या 3 कंपन्याच आहेत काय सेक्टरमध्ये, अजिबात नाही आहे, अजून येतात, पण यातल्या त्यात आम्हाला कुठल्या स्ट्रॉंग वाटतात हे आम्ही तुमच्यापर्यंत आणतोय. तुमचा प्रॉपर स्टडी झाल्याशिवाय कुठल्याही कंपनीत हात लावायचा नाही आहे, ही महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवा. दुसरा सेक्टर जर मित्रांनो आपण याच्यामध्ये पाहिला गेलो, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर. सध्या जर पाहिला गेला असेल तर गव्हर्नमेंट ह्या सेक्टरवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करते, आणि तुम्ही पाहिला असेल ॲपल सारख्या कंपन्या भारतामध्ये मोबाईल तयार करून विक्रीला मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये अपेक्षा काय असतील बाजाराच्या, तर जवळपास 40,000 कोटी त्यांना वाटतं की प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हद्वारे आम्हाला ॲड केले जावे त्याच्यामध्ये. ओके, ही जी स्कीम असते म्हणजे काय, तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सेक्टर आणि सब असेंब्ली म्हणजे त्याच्यारिलेटेड जे काही छोटे छोटे सेक्टर्स आहेत यांच्यामध्ये पैसा ओतला जाईल आणि इथे डेव्हलपमेंट केली जाईल. ओके, आता महत्वाची गोष्ट आणखी काय असेल याच्यामध्ये, डिमांड अँड ग्रोथ जर पाहिला गेली याच्यामध्ये, तर इंडियामध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिक्सवर आपल्याला काय होतं याच्यामध्ये, तर काम केलं जातंय, चिप डिझायनिंग केलं जातंय, अगदी ह्या सगळ्या गोष्टी इथे तयार होत आहेत, म्हणून त्यांना असं वाटतं की अजून डेव्हलप होऊ शकते. आणि महत्वाचे जर आकडे पाहिला गेला असेल याच्यामध्ये, तर 2024 एक्सपोर्टचे जे आकडे त्याच्यामध्ये ते किती होते बघा बरं, $29.11 billion, जे नॉर्मली मागच्या वर्षाच्या कम्पेअर करता 23% जास्त होते. म्हणजे एवढी डेव्हलपमेंट झालेली मागच्या 2 वर्षामध्ये 1 वर्षामध्ये, तर साहजिक हे वाढत राहील कधी, गव्हर्नमेंटने चांगला सपोर्ट केला तर. आणि आता गव्हर्नमेंटला तर हे माहितीच आहे, आणि
मागच्या ह्याच्यामध्ये बजेटमध्ये काय अलोकेशन केलेलं आहे लक्षात ठेवा. मागच्या बजेटमध्ये जवळपास त्यांनी 1.43 लाख कोटी ह्या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक सेक्टरसाठी काय केले होते, अलॉटेड केले होते. आहे ना चांगली गोष्ट. त्यामुळे याच्याकडे पण लक्ष ठेवा. मग याच्यामध्ये प्लेयर्स कोणकोण येतात, ओके, तर लक्षात ठेवा मेजर प्लेयर्स याच्यामधले आहेत हॉनीवेल असेल, सायंट असेल किंवा भारत इलेक्ट्रॉनिक्स असेल. या कंपन्यांना मुख्यत्वे याच्यामध्ये फोकसमध्ये राहतात किंवा फायदा होतो जास्त करून जेव्हा इकडे काही पैसा ओतला जातो तेव्हा. तिसरा सेक्टर जर आपण चर्चा केलाय करायचा असेल तर तो असेल रेल्वे सेक्टर. मित्रांनो हे सगळे अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला का सांगतोय तो तुम्हालाही समजावं, म्हणजे मी तुम्हाला एवढं पण सांगू शकतो रेल्वे सेक्टरवर फोकस करा, पण ह्यामध्ये का फोकस करा याच्या सहित आम्ही तुम्हाला सांगतो विथ आकड्यांसहित, त्यामुळे थोडं इन डिटेलमध्ये ह्या गोष्टींना तुम्हाला लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये लक्षात ठेवा एक्सपेक्टेशन्स काय काय आहेत, तर जवळपास 2.8 to 2.9 लाख करोड म्हणजे लाख कोटी याच्यामध्ये गव्हर्नमेंटला वाटतं किंवा ह्या सेक्टर्स जे काही कंपन्या आहेत ह्या सेक्टर रिलेटेड त्यांना वाटतं की एवढे आम्हाला याच्यामध्ये फंड्स दिले जावेत का, तर आमची एवढी रिक्वायरमेंट आहे. आणि जर पाहायचं असेल तुम्हाला तर कवच टेंडर जर पाहायला गेलं तर जवळपास 30,000 किलोमीटरचं जवळपास यांना 2025 पर्यंत पूर्ण करायचे, ओके, रेल्वे कवच जे नवीन करता येते. आता याच्यामध्ये जर डिमांड तुम्ही पाहायला गेले तर इंडिया प्रोजेक्ट टू अकाउंट फॉर 40% ऑफ द टोटल ग्लोबल शेअर रेल्वे बाय 2050, म्हणजे 2050 पर्यंत जगाची जी काय टोटल रेल्वेचं जाळं असेल त्यातलं 40% भारतामध्येच उभं करायचा मोठा प्लॅन चालू आहे लक्षात ठेवा. आणि साहजिक आहे जर हा प्लॅन करायचा असेल तर तेवढा पैसा पण आपल्याला याच्यामध्ये ओतावा लागेल कंपल्सरी. आणि याच्यामध्ये तुम्ही जर पाहायला गेले असेल तर जवळपास वंदे भारतमध्ये 40,000 बोगींना कन्वर्ट करायचे. आता जे वंदे भारत तुम्ही बघताय नवीन याच्यामध्ये फॉर्मेशन चालू आहे तर अजून 40,000 बोगींना कन्वर्ट करायचे. मग विचार करा खूप सारा पैसा यासाठी लागणार आहे आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर काम करतंय. मग कसं काम केलेलं आहे, तर जवळपास 2.55 लाख कोटीचा फंड इंटरिम बजेटमध्ये 2024 त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. भला मोठा फंड आहे याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट जर तुम्ही पाहायला गेले असेल तर 2023 2.40 लाख कोटी होता आणि त्याच्या आधी 1.40 लाख कोटी 2022 होता. मग विचार करू शकता गव्हर्नमेंट कन्सिस्टंटली वाढ करते आणि आता जर ती वाढ येते त्याच्यामध्ये तर साहजिक आहे मग ह्या सेक्टरला बूम व्हायला कोणीही थांबवू शकत नाही. मग ह्या सेक्टर्समध्ये कुठल्या कंपन्या येतात, नॉर्मली जर आपण पाहायला गेलं असेल तर ह्या सेक्टरचे मेजर प्लेयर येतात, ओके, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात IRFC असेल, RVNL असेल किंवा टिटाग्रा असेल, ओके, ह्या सारख्या कंपन्या ह्या सेक्टरशी रिलेटेड येतात. आता हे मेन प्लेयर्स आहेत, ह्याच्या बॅकग्राऊंडला पण खूप साऱ्या कंपन्या असतात, यांच्यावर पण तुम्हाला फोकस करायचं आहे सिंपल. आता 4 नंबरचा सेक्टरला आपण फोकस करूया, सगळ्यात महत्वाचा म्हणजे सेमीकंडक्टर. तुम्ही जर पाहिला गेला असेल चायनावन पॉलिसीचा सगळ्यात बेनिफिट कोणाला झाला असेल, सेमीकंडक्टरला झाला असेल. कारण सेमीकंडक्टर इंडियाला तशी अवघड गोष्ट होती काही वर्षापूर्वी, पण आता अगदी खूप चांगल्या अग्रेसिव्हली आपण याच्यामध्ये उतरतोय आणि पुढच्या 2-3 वर्षामध्ये जगामध्ये एक मेन कंट्री किंवा मेन हब सेमीकंडक्टर प्रोडक्शनचं होऊ शकतं. का बरं बघायचंय, दाखवतो डिटेलमध्ये. तुम्हाला माहिती आहे का आत्ताच्या कंडिशनला अपेक्षा याच्यामध्ये जवळपास 75,000 कोटी जवळपास याच्यामध्ये पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये ह्या R&D खर्च करणं गरजेचं आहे, ओके. महत्वाची गोष्ट आता पाहिलं जर गेलं याच्यामध्ये तर 10,000 कोटी मागच्या 3 वर्षामध्ये याच्यामध्ये मॅनपॉवर तयार करणं गरजेचं आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला एवढी मॅनपॉवर करणं गरजेची पडेल याच्यामध्ये. कारण साहजिक आहे सेमीकंडक्टर म्हणजे असं नाही की लगेच याच्यामध्ये कुठली गोष्ट चालू होणार आहे, तेवढं मॅनपॉवर स्किलफुल पण असणं गरजेचं आहे, तर आपण त्या गोष्टी स्वस्तामध्ये चांगल्या क्रिएट करू शकतो. मित्रांनो याच्यामध्ये जर डिमांड आणि ह्याचा जर तुम्ही फंडा चेक केला तर जवळपास कॅबिनेटने 1.26 ट्रिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये 3 सेमीकंडक्टर प्लांटमध्ये कॅल्क्युलेली ॲक्च्युली याच्यामध्ये अप्रूव्ह केलेली, ओके, तर हा 1.26 ट्रिलियन रुपीजमध्ये आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर इंडिया आणि तैवान हे जवळपास प्लॅन करतायत 7.5 बिलियन डॉलरचं चिप प्लॅन डील, म्हणजे ज्या चिप्स असतात ह्या सेमीकंडक्टरच्या त्या प्रोड्यूस इंडियामध्ये केले जातील, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हब हे ॲक्च्युली याच्यामध्ये होणार आहे. तुम्ही जर पाहायला गेलं असेल काही वर्ष महिन्यापूर्वी किंवा गेल्या वर्षीच ॲक्च्युली खूप सारी चर्चा होती की महाराष्ट्रामधून सेमीकंडक्टरचे काही प्लांट बाहेरच्या राज्यांमध्ये गेले, ओके, का गेलं, तर ॲक्च्युली सगळ्यांना माहिती येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंटचा मोठा फोकस तिथे असणार आहे, म्हणजे जिथेही कंपन्या ह्या जातील तिथे मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट आसपासची पण होणार आहे आणि ॲक्च्युली इकॉनॉमीची पण आपल्या होणार आहे. आता गव्हर्नमेंटने याच्यासाठी काय केलेलं आहे, जवळपास 6,900 कोटी रुपये त्यांनी 2024-25 इंटरिम बजेटमध्ये ऑलरेडी टाकले होते. आता
याच्यामध्ये जर पाहायला गेलं की हे टाकल्यानंतर तुम्ही पाहायला गेले असेल तर बऱ्याच सेमीकंडक्टरच्या कंपन्यांमध्ये खूप चांगली रॅली पाहायला मिळाली होती. आणि अगदीच जर तुम्ही नावं यांची पाहायला गेले, वेदांत असेल, ESM असेल, डिक्सॉन असेल, डिक्सॉन तर खूप सारी रॅली देऊन गेलेलं आहे ऑलरेडी. ओके, हे एक उदाहरण आहे त्याच्यामध्ये. तुम्ही याच्या रिलेटेड खूप साऱ्या कंपन्या बघू शकता की म्हणजे बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की अरे सेमीकंडक्टरमध्ये पैसा आला तर नक्की काय पळणार, तर त्यामुळे अशा कंपन्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे इन डिटेलमध्ये. ओके मित्रांनो, याच्याबरोबरच लक्षात ठेवा पाचवा आणि महत्त्वाचा सेक्टर आम्हाला वाटतो याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल एनर्जी एवढं का महत्त्वाचं आहे बरं, तर याच्यामध्ये जर पाहायला गेलं असेल तर अपेक्षा खूप सारी आहेत. ॲटलिस्ट 4% अलोकेशन याच्यामध्ये इन्व्हायरमेंटल सेक्टरमध्ये करणं गरजेचं असं त्यांना वाटतं, कारण हे सगळं क्लायमॅटिक चेंजपासून जर आपल्याला वाचायचं आहे किंवा बरेच याच्यामध्ये चार्ज लावले जातात, याच्यासाठी यांना वाटतं की आम्हाला एवढं याच्यामध्ये काय केलं पाहिजे, बजेट ओतलं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही जर पाहिले तर डिमांड आणि ग्रोथ जर विचार करतोय आपण तर जवळपास 500 GW ऑफ एनर्जी ही नॉन फॉसिल बेस्ड इलेक्ट्रिसिटी जनरेशन 2030 आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये. ओके, आणि हे याच्यामध्ये आपल्याला होणार काय, तर गव्हर्नमेंटने आत्तापर्यंत याच्यामध्ये जवळपास 28,352 कोटी इंटरिम बजेटमध्ये याच्यासाठी काय केले होते, अलॉट केले होते. म्हणजे काय, याच्यामध्ये साहजिक आहे ह्या सेक्टरची अपेक्षा आहे, अजून पैसा गरजेचा आहे. कारण काय होतं, हे जे सेक्टर आहे ना, ह्या सेक्टरमध्ये ऑलरेडी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आधीच करावी लागते आणि त्यानंतर त्या प्रमाणात थोडा थोडा पैसा याच्यामध्ये जनरेट होतो, पण ठीक आहे तो कन्सिस्टंट होत राहणार आहे. त्यामुळे ॲक्च्युली ह्या सेक्टरला तसा पैसा पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये गव्हर्नमेंटला ओतावा लागणार आहे, आणि गव्हर्नमेंट ते ओततंय. आणि तुम्ही पाहत असाल की ह्या रिलेटेड जे पण काही कंपन्या आहेत किंवा ज्या सेक्टर्समधल्या काही छोट्या मोठ्या स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये खूप सारी रॅली आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. मग कुठल्या कुठल्या कंपन्या असतील, टाटा पॉवर असेल, JSW एनर्जी असेल, NTPC असेल, अदानी एनर्जी असेल, खूप साऱ्या कंपन्या आहेत अशा सारख्या. ओके, म्हणजे काय, तर तुम्ही याचे सगळे पियर कॉम्पिटिटर्सवर लक्ष ठेवू शकता, कुठे काय हालचाल होते. ह्या केलेल्या जे काय अनाऊन्समेंट असतात ना, याचं बेनिफिट कोण जास्त उचलतं ह्याच्यावर डिपेंड असतं कुठला स्टॉक किती पळणार. आणि ऑलरेडी हे स्टॉक्स तेवढेच फंडामेंटली मजबूत असणं पण गरजेचं आहे. ओके, तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 5 सेक्टर. आता मित्रांनो लक्षात ठेवा, आता नुसते 5 सेक्टर्स आपण बघितले चालेल का, तर महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की अजून काय होऊ शकतं किंवा कुठे काय होऊ शकतं की जिथे आपल्याला पैसा बनू शकतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये मला असं वाटतं की ह्या महत्त्वाच्या 5 गोष्टींना तुम्हाला फोकस करायचं आहे. पहिली गोष्ट काय, डिसाइड बिटवीन शॉर्ट टर्म नॉईज वाईज लॉंग टर्म ट्रेंड्स. तुम्हाला इथे लक्ष ठेवायचं आहे, तुम्ही जर पाहायला गेले असेल की शॉर्ट टर्ममध्ये बऱ्याच सेक्टरमध्ये ऑलरेडी रॅली झालेली आहे, मग तुम्ही शॉर्ट टर्मचा विचार करताय का लॉंग टर्मचा विचार करताय, हे तेवढंच डिपेंडेबल असणार आहे. कारण जर एखाद्या सेक्टरची ऑलरेडी रॅली होऊन गेली असेल याच्यातल्या, तर इथे का खूप मोठं अडकून किंवा मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यात अर्थ नसणार आहे. पण जर तुमचं व्हिजनच लॉंग टर्मचं आहे, 5 वर्ष 10 वर्ष, तर तिथे तुम्ही पॉझिटिव्हली विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट, ऑलवेज चेक फॉर कंपनी फंडामेंटल्स. आता हे का महत्त्वाचं आहे, गव्हर्नमेंटने समजा अमुक अमुक सेक्टरमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग केलं, ओतलं, बेनिफिट कोणाला होईल बरं जास्त, ज्या कंपन्या ऑलरेडी फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत. जी ऑलरेडी फंडामेंटली वीक आहे तिचं पहिलं काम असेल की ॲक्च्युली तिचं सेल्स ग्रोथ करणे, डेप्ट कमी करणे, इथे तिचा बराच पैसा येणार, खर्च होईल. त्यामुळे फंडामेंटली स्टॉक्सच तुम्हाला याच्यामधून पिक करायचे. मित्रांनो, याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, डोंट फॉलो एनी न्यूज ब्लाइंडली. बजेटमध्ये बऱ्याच टेलिग्राम ग्रुपवर, बऱ्याच चॅनल्सवर खूप न्यूज येत असतात वेगळ्या, चला ह्या सेक्टरमध्ये असं होईल तिकडे पळेल, याच्यावर लक्ष ठेवा, कुठलेही ब्लाइंडली फॉलो करू नका. पण बऱ्याच वेळेला आपल्याकडनं चुका का होतात, आपण एखाद्या गोष्टीवर ब्लाइंडली विश्वास का ठेवत असतो, तर कंपन्यांचं फंडामेंटल असेल, टेक्निकल असेल, हे कुठे बघायचं, कसं बघायचं आपल्याला माहीतच नसतं किंवा कळत नसतं, आणि आपण तरी मार्केटमध्ये आलेलो असतो. पण जर तुम्हाला वाटतंय की बाबा आम्हाला खरंच हे शिकणं गरजेचं आहे, कारण तरच आम्ही येणाऱ्या काळामधल्या अपॉर्च्युनिटी स्वतः पण शोधू शकतो, तर सिंपल आहे, आजच 888-280-90-90 हे आमच्या कस्टमर केअर नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि येणारा आमचा जो वर्कशॉप आहे पुण्यामध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये आम्ही येतोय, ज्याच्यामध्ये 3 दिवस लाईव्हमध्ये ह्या गोष्टी मी तुम्हाला शिकवतो विथ लाईव्ह मार्केट ट्रेडिंगसह. का, तर हे जे काही शिकवणार आहे तुम्हाला तिथे दाखवून पण दिलं जातं. आता हे कोणासाठी असेल, तर ज्यांना वाटतं की मला थोडं अजून डीपमध्ये जाऊन शिकायचं आहे, मलाही सगळ्या गोष्टी स्वतः करायला शिकायचं आहे, त्यांनी आजच न चुकता खाली दिलेल्या लिंकवर जायचं आहे आणि तुमची माहिती भरा किंवा जो नंबर दिलेला आहे त्याला आत्ताच कॉन्टॅक्ट करा आणि जाणून घ्या आमचा वर्कशॉप काय आणि ह्याच्यामध्ये आम्ही काय काय इन डिटेलमध्ये अशा गोष्टी शिकवत होते. महत्वाची गोष्ट असेल चौथी याच्यामधले, समटाईम्स बजेट न्यूज मे नॉट बी अ मेजर. ओके, मेजर इम्पॅक्टेबल नसणार, सो डोंट ओव्हर एक्साइट फॉर बजेट. बऱ्याच वेळेला काय होतं, अगदी मागच्या बजेटला पाहिलं असेल खूप मोठी एक्सपेक्टमेंट होती, पण इंटरिम बजेटमध्ये असं काय खूप मोठं झालंच नाही, त्यामुळे मार्केटमध्ये काय खूप मोठा चढ उतार याच्यामध्ये नाही पाहता आला. त्यामुळे कदाचित ह्या बजेटमध्ये इंटरिम बजेटच्या कम्पेअर करता काय खूप मोठं नाही ॲड करता आलं तर काय गडबड करू नका. त्यामुळे त्या दिवशी थोडं कॉशियसली तुम्ही ट्रेड करणं गरजेचं राहील. आणि महत्त्वाची गोष्ट, स्टिक टू युअर इन्व्हेस्ट
रिप्लेसमेंट प्लॅन अँड अवॉइड बिईंग इमोशनल. म्हणजे इमोशनल नका जास्त होऊ. बऱ्याच जणांना वाटतं अरे ह्याने एवढे कमवले मी का नाही कमवले पाहिजेत, ओके अरे माझ्या हातून ही रॅली सुटली सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. रॅली संधी मार्केटमध्ये रोज नवनवीन क्रिएट होत असतात आणि ह्या नवनवीन रॅली संधी शोधायच्या असतील तर तुम्हाला तेवढं ॲक्टिव्ह राहायला लागेल. आणि साहजिक आम्ही याच्यासाठी खूप प्रयत्न करतोय की तुम्हाला ह्या गोष्टी इन डिटेलमध्ये समजाव्यात. त्यामुळे बजेटमध्ये खूप सारा पैसा कमवायचा आहे तर याच्या आधी ह्या 5 गोष्टींवर लक्ष ठेवा, बरोबर आहे. म्हणजे काय होतं, तुम्ही चुकांपासून थोडं सावध राहताल किंवा चुकांमध्ये तुम्ही विनाकारण हात नाही घालणार किंवा याच्यामध्ये आपल्याला अडकता येणार नाहीये. आता तुम्हाला जर वाटत असेल की अशी माहिती आम्हाला वेळची वेळी द्यावी तर आम्ही अशी माहिती असे सेक्टर्स यांची माहिती वेळची वेळी आमच्या ग्रुप्सवर पण देत असतो. याच्यासाठी सिंपल आहे, तुम्ही अगदी एक डिमॅट अकाउंट पण ओपन करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे, झिरोदा असेल, अपस्टॉक असेल, अँजल असेल, कुठेही ओपन करा आणि आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. एक मार्ग आहे कनेक्ट होण्याचा, ओके. अगदी डिस्काउंट ब्रोकर्स असतात, ते कमी चार्जमध्ये तुम्हाला याच्यामध्ये ट्रेड करता येतात, ओके. सिंपल तुम्ही तुमचा डिसिजन घ्या की ज्यांना वाटतं आम्हाला भविष्यामध्ये असे सेक्टर्सची माहिती मिळत राहावी, कुठे काही संधी उपलब्ध होतात हे कळत राहावं, त्यांच्यासाठी ही गोष्ट असेल, ओके. मित्रांनो, आशा करतो इन डिटेलमध्ये जी काही माहिती मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलो की बजेटच्या आधी आणि बजेटच्या नंतर आपल्याला कुठे कुठे फोकस करायचं आहे, कुठल्या सेक्टरमध्ये काय येऊ शकतं विथ रिझन आम्ही तुम्हाला याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता मित्रांनो, सिम्पली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बरं, याच्यामध्ये जी काही मी मुद्देसूदपणे माहिती दिली तुम्हाला आवडली का? आणि साहजिक आहे, तुम्हाला जर ही माहिती आवडली तर आता व्हिडिओला तुम्ही बिंदास्त लाईक करू शकता आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांनाही अशा गोष्टी इन डिटेलमध्ये शिकणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. आणि तुमची एक अमूल्य कमेंट करा की हा व्हिडिओ तुम्हाला थोडक्यामध्ये कसा वाटला. प्रत्येकाने न चुकता कमेंट करायची, कारण ही कमेंटच आमच्यासाठी एक मोटिवेशन असतं असेच नवनवीन टॉपिक तुमच्यापर्यंत अगदी इन डिटेलमध्ये घेऊन येण्यासाठी. धन्यवाद.